पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी गोपीचंद पडळकरांचा निवडणूक आयोगाला पत्र येत्या तीस जानेवारीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे मात्र याच दिवशी विविध गटातील पदवीधरांच्या परीक्षा होणार आहेत एकाच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आल्यामुळं मोठा पेच निर्माण झालाय यामुळे तब्बल दहा हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे याच संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं या गंभीर मुद्द्याची दखल घेऊन यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती पत्राद्वारे पडळकर यांनी केली पदवीधरांच्या परीक्षा आणि निवडणूक आयकाच दिवशी आल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला निवडणुकांवर आणि पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो असं पडळकरांनी म्हटलं अशा या गंभीर मुद्द्याची दखल आपण घ्याल यावर आपण सकारात्मक तोडगा काढल अशी अपेक्षा माझ्यासह दहा हजार पदवीधर मतदारांना करत असल्याचं पडळकरांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी